विद्यार्थी मित्रांनो गणित भाग दोन इयत्ता दहावी प्रकरण पहिलं समरूपता सिमिलॅरिटी या प्रकरणाचा आपण अभ्यास करतोय सरावसंच एक पॉईंट चार प्रॅक्टिस सेट नंबर वन पॉईंट फोर आपण सोडतोय त्यातला प्रश्न सातवा आपण सोडणार आहोत आकृतीमध्ये पी क्यू समांतर रेख डी एफ रेख पी क्यू समांतर रेख डीई एरिया त्रिकोण पी क्यू एफ बरोबर एकवीस एकक जर पी एफ बरोबर ही पी एफ बरोबर डी पीच्या दुप्पट आहे पी एफ बरोबर दोन डी पी आहे तर एरिया चौकोन डी पी क्यू ई डी पी क्यू ई काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा इन फिगर सेगमेंट पी क्यू पॅरल सेगमेंट डी एरिया ट्रँगल पी क्यू एफ इज इक्वल टू ट्वेंटी युनिट्स पी एफ इज इक्वल टू टू डी पी देन देईंड एरिया ऑफ कॉर्डर डी पी क्यू ई कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी पहा आकृती म्हणजे डी एफ ओ बरोबर डी एफ ओ बरोबर डी पी अधिक पी एफ या ठिकाणी बेरीज तीन एक्स दिले म्हणजे डी पी या ठिकाणी एक्स आहे आणि पी एफ त्याच्या दुप्पट हे दोन एक्स म्हणून एक साधी दोन एक्स बरोबर तीन एक्स ओके त्रिकोण एफ डी ई त्रिकोण यफ डी ई हा मोठा त्रिकोण व त्रिकोण यफ पी क्यू या त्रिकोणामध्ये या ठिकाणी पी क्यूला समांतर डी दिलेला आहे कोण एफ डी ई कोण एफ डी ई या कोणाला संगत कोण आहे एफ PQ, okay? पी क्यू ओके कोण एफ पी क्यू त्यानंतर कोण एफ डी कोण एफ डी या कोणाला संगत कोण आहे यफ क्यू पी ओके कोण यफ क्यू पी हे संगत कोण आहेत म्हणून नात्रिकोण जे काही समरूप दाखवण्यासाठी घेतले त्रिकोण एफ डीई त्रिकोण एफ ई समरूप त्रिकोन एफ पी क्यू कोको समरूपता कसोडी ओके मग या ठिकाणी दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रपांचे गुणोत्तर संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर इतके असते एरिया त्रिकोण डी एफ डी ई छेद एरिया त्रिकोण एफ पी क्यू बरोबर डी एफ वर्ग या ठिकाणी डी एफ दुसरं तिसरं सॉरी पहिलं दुसरं डी एफ वर्ग भागिले पी एफ वर्ग ओके दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांचे गुणोत्तर इतके असते डी एफ किती आहे या ठिकाणी डी एफ तीन एक्स आहे ओके इथं डी एफ आहे तीन एक्स एक्स आधी दोन एक्सवर तीन एक्स म्हणून इथं त्यांनी तीन एक्स त्याचा वर्ग आणि पी एफ या ठिकाणी दोन एक्स आहे डी पीच्या दुप्पट पी एफ आहे दोन एक्स त्यामुळे तीनचा वर्ग नऊ दोनचा चार आणि एक्स वर्ग एक्सला एक्स लागेला निघून त्यामुळे वर तीनचा वर्ग नऊ छेद दोनचा वर्ग नऊ छेद चार ओके या ठिकाणी एरिया त्रिकोन एफ डी ई बरोबर हा भागिले एरिया त्रिकोन एफ पी क्यू आहे तो नऊ छेद चारला ला गेला भागिल्याचं गुणिले नऊ छेद चार गुणिले एरिया त्रिकोन यफ पी क्यू ओके त्या ठिकाणी नऊ छेद चार गुणिले एरिया त्रिकोण यफ पी क्यू तो प्रश्नामध्ये वी वीज एरिया त्रिकोन पी क्यू यफ वी दिला आहे त्यामुळे इथं किंमत त्याची वीस लिहायची चार न वीसला भागल्यानंतर चार पंचेवीस त्यामुळे नऊ गुणिले पाच नऊवा पाच पंचेचाळीस ओके त्यामुळे आपल्याला चौकोन डी पी क्यू चे क्षेत्रफळ काढण्यासाठी हा जो त्रिकोण आहे मोठा त्रिकोण आहे एफ डीईच्या क्षेत्रफळातून आपल्याला लहान त्रिकोन एफ चे क्षेत्रफळ वजा करावं लागणार आहे त्यामुळं एरिया त्रिकोण यफ डी इ, ते आता आपण काढलेलं आहे पंचेचाळीस आणि वजा लहान त्रिकोणाचं वीज येईल आहे ओके एफ चा प्रश्नामध्ये तर पंचेचाळीस म्हणून वीज गेले पंचवीस ओके पंचेचाळीस चौरस एक ओके इन इक्वेशन एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू एफ इज वन ट्वेंटी युनिट ट्वेंटी युनिट्स क्यूअर ओके पी एफ इज इक्वल टू टू डी पी अँड डी पी इज इक्वल टू एक्स ओके सपोज अँड देर फर पी एफ इज इक्वल टू ट्वाईस एक्स ओके इथं डी पी बरोबर डी पी अधिक पी एफ आहे त्यामुळं या ठिकाणी डी पी एक समाना शिरलेलं आहे पी एफ दोन एक स होणार आहे म्हणून एक अधिक दोन एक सरबरोबर तीन एक्स इथं दिलेलं आहे ओके डी एफ इज इक्वल टू डी पी प्लस पी एफ डी पी इज एक्स पी एफ इज टू एक्स टू एक्स प्लस एक्स इज इक्वल टू थ्री एक्स एंट्रँगल एफ डी ई अँड इंट्रँगल इफ पी क्यू अँगल इफ डी ई कॉंगरंट अँगल यफ पी क्यू करस्पोंडिंग ट्रैग करस्पोंडिंग एंगल्स एंड एंगल यफ ई डी कांगरेंट एंगल एफ क्यू पी करस्पोंडिंग एंगल्स ओके अगेन एंगल यफ डी ई कॉन्गरंट एंगल यफ पी क्यू दीज एंगल्स आर कॉन्गरंट करस्पोंडिंग एंगल्स आर कॉन्गरेंट एंड एंगल एफ ई डी

एरिया ऑफ ट्रँगल एफ पी क्यू गिवन ट्वेंटी फोर इन टू ट्वेंटी सॉल्विंग धिस वी गेट फॉर्टी फायव ओके दिस इज फार्टी फाईव्ह एरिया ऑफ ट्रँगल एफ डी ई ओके एरिया ऑफ ट्रँगल एफ डी ई फॉर्टी फायव्ह युनिट स्क्वेअर ओके दे फॉर एरिया ऑफ क्वाटरॅक्टल डी पी क्यू इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रँगल एफ डी ई मायनस एरिया ट्रँगल एफ पी क्यू फॉर्टी फाईव्ह मायनस ट्वेंटी इज इक्वल टू ट्वेंटी फाईव्ह एरिया डी पी क्यू ई इज इक्वल टू ट्वेंटी फाईव्ह युनिट स्क्वेअर ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्याने सकार करा धन्यवाद